भाजप खासदार उदयनराजेंनी पत्रकाराला डोळे दाखवून धमकावल्याचा प्रकार समोर आलाय. मुख्य बाब म्हणजे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या समोर हा प्रकार घडला असून साताऱ्यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं उदयनराजे नेहमीच कॉलर उडवतात आणि स्टेजवर महिलांसोबत डान्स करतात असा प्रश्न विचारला होता. अजय मिश्रा यांना हा प्रश्न उपस्थित केला होता. तर हा प्रश्न जेव्हा पत्रकार विचारत होता तेव्हा उदयनराजे डोळे दाखवून धमकावत असल्याचं समोर आलंय. तर मिश्रा यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नाला बगल दिली आहे. उदयनराजेंचा पारा मात्र चढता होत असल्याचं पाहायला मिळत होतं. तर केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांसमोर डोळे दाखवल्यानं खासदारांना कुणाची भीती आहे की नाही असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. यावर पत्रकार सुजीत आंबेकर यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत जगताप यांनी, तो आपण पाहूयात. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या हटके स्टाईलने नेहमी चर्चेमध्ये असतात. कॉलर उडवणं, दुचाकी चालवणं किंवा जिप्सी राईड करणं आणि डायलॉगबाजी करणं यामुळे ते नेहमी चर्चेत असतात. मात्र गेल्या 2 दिवसापासून उदयनराजे भोसले हे वेगळ्याच चर्चेमध्ये आलेले आहेत. त्यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर उदयनराजेंनी मोठे जे आहेत डोळे केलेले आहेत, त्यामुळे ते कोणाला त्यांनी डोळे जे आहेत ते त्यांनी मोठे केलेले आहेत. आपल्यासोबत ते पत्रकार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल सर? नमस्कार. काय नक्की प्रकरण झालं होतं? काय नाही, गेले 25 वर्ष मी साताऱ्यामध्ये पत्रकारिता करतो आहे. आपण जसं पहिल्यांदाच उल्लेख केला की उदयनराजे कायम वेगवेगळ्या त्यांच्या वेगवेगळ्या स्टाईल्समुळे चर्चेत असतात. उदयनराजे कुणाचंच ऐकत नाहीत म्हणून मला वाटलं की किमान भारतीय जनता पार्टीचं तरी ऐकतील म्हणून हा प्रश्न विचारला मी. आणि तुम्ही जसं बघितला म्हणाला की मी हा प्रश्न विचारला ते माझ्याकडे बघत होते, मीही त्यांच्याकडे बघत होतो, मला काही त्याचं विशेष वाटत नाही या बाबतीमध्ये. ज्यावेळेला तुम्हाला दमदाटी देण्यात आली ती घटना जी आहे, घटनास्थळ जे आहे ते खरं तर साताऱ्याचं शासकीय विश्रामगृह, त्या ठिकाणचे CCTV होते, त्या CCTVची मागणी तुम्ही केली का? प्रोटेक्शन तुम्हाला मिळालं का? मला त्या दिवशी रात्रभर माझ्या घरापाशी म्हणा किंवा माझ्याबरोबर 2 होमगार्ड्स होते, माझ्या घरापर्यंत ठेवले होते. त्यानंतर गेले आता 2 दिवस झाले या घटनेला, त्यानंतर मला काही सिक्युरिटी वगैरे नाही आणि मी पण काही सिक्युरिटीची तशी काही मागणी केलेली नाही आहे हे मी आपल्याला पहिल्यांदा सांगतो. कारण का मी साताऱ्यात राहतो, मी चुकलो नाही तर का सिक्युरिटी घेऊ? म्हणजे जरी माझ्या जीवितेला धोका असला तरी मी नाही, मला वाटत नाही की मला सिक्युरिटीची गरज आहे. मी या सगळ्या संकटाचा सामना अतिशय ताकदीनं आणि जिद्दीने करू शकतो. मला एक आवर्जून सांगावंच वाटेल की त्यांच्या कार्यकर्त्यांनी साधारण 20-21 पत्रकार बांधव होते साताऱ्यातले, या सर्व पत्रकार बांधवांनाही धमकावून त्या प्रेस कॉन्फरन्सच्या रूममधनं बाहेर काढलेलं आहे. त्यामुळं ही अत्यंत अशी गंभीर बाब आहे. उद्या माझ्यावरही मे बी म्हणजे उदयनराजेंची इच्छा नाहीच आहे, पण काही जे खालचे कार्यकर्ते आहेत ते हल्ला करू शकतात हे नक्की मी सांगेन. कारण का ज्या पद्धतीने मला मेसेजेस येत आहेत किंवा काही मला जी माहिती मिळते आहे माझ्या मित्रमंडळींकडनं की सुजी तुझ्या जीवाला धोका आहे, तू बाहेर पडू नकोस, घरातनं बाहेर जाऊ नकोस, इकडं जाऊ नको तिकडं जाऊ नको, परंतु मी मुक्तपणे सातारमध्ये फिरत आहे आणि मला ती परवा नाही की मी माझं खरं काम आहे, माझी पत्रकारिता आहे ती करत राहणार. कॅमेरामन प्रतीक सर, प्रशांत जगताप, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.